नमस्कार, मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहत आहात HW मराठी। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे, ती म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे। तुम्हाला सांगू इच्छितो, संजय पांडे हे 30 जूनलाच रिटायर झाले होते आणि त्यानंतर 3 दिवसाच्या आतच ईडीकडून जे आहे ते त्यांना समन्स पाठवण्यात आलेलं। 2 प्रकरणात त्यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलेलं, मात्र NSE चे अवैधपणे फोन टॅपिंग प्रकरण जे आहे त्यात ही कारवाई केली गेल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे। दिल्लीमध्ये एकंदरीत संजय पांडे यांची चौकशी सुरू होती। या दोन्ही प्रकरणांमध्ये संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू होती आणि आज एकंदरीत ही मोठी बातमी सध्याची आपण म्हणू शकतो की संजय पांडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत, त्यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे आणि ईडी गेले काही दिवस संजय पांडे जे आहेत त्यांची चौकशी करत होती आणि दिल्लीत ज्या दिवशी 30 तारखेला जेव्हा संजय पांडे रिटायर झाले त्यानंतर 3 दिवसात त्यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आलेलं आणि NSE जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे त्यात अवैधपणे फोन टॅपिंग केल्याचा आरोप होता त्यांच्यावर आणि त्यात आज ईडीकडून जी आहे ही मोठी कारवाई आपण एकंदरीत मानू शकतो की संजय पांडे जे आहेत त्यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीत आज सकाळी देखील भाजपचे माजी खासदार आहेत किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना असं सांगितलं होतं की संजय राऊत असतील किंवा संजय पांडे असतील या दोघांचीही फायनल स्टेजमध्ये ज्यांचे पेपरवर्क आहेत आणि त्यांना कधीही अटक होऊ शकते आणि त्याच पार्श्वभूमीवर आजच एकंदरीत संजय पांडे यांना अटक झालेली आहे। त्यामुळे आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीनी अटक केलेली आहे आणि दिल्लीमध्ये एकंदरीत ही अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान या संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक आणि फॉलो करा। धन्यवाद।